आपल्या घरी अन्न आलेले आज मस्त अन्न आम्ही सगळे जेवण केलो काका एक किलो आपण आज गावातली गावरान चापती युज करणार आहे महेश बाकीचं काम करतो राहिलेली पट्टी खालची आणि आजी आजीच्या पाया पडा आधी अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. मित्रांनो थोडं इमर्जन्सी मध्ये मी आणि आई हॉस्पिटलला आलेलो आज. रेन बसली आहे, इथे दिद्दी बसली आहे, इथं माझा मित्र आहे आणि इथं महेश तुम्हाला दिसत असत आणि आपल्याला एक खुशखबर भेटली आज सकाळीच. आज सकाळी 9 वाजल्यापासून पूर्ण घर वॉलपुट्टी केले. मटन मस्त काम करायचं, नुसतं मटन तोडायचं. आपल्या घरी अन्न आलेले आज मस्त अन्न आम्ही सगळे जेवण केलो आणि आपलं आता घरचं काम अर्ध झालंय. आता अन्नाला सोडून येतो, परत सामान घेऊन येतो आणि परत राहिलेलं काम सुरू करतो. दार आपण बसायचं आपल्याला, 2-4 दिवसामध्ये माप घेऊन जातात आणि 4 दिवसांनी बनवून आणतील. कचरा 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 पट्टी. सकाळी 2 तासापासून घरावर सगळं सामान रिकामा करतोय. आज पण हे सगळं क्लिनिंगचं काम केलंय. हे पूर्ण पत्रे क्लीन केलेत, स्लॅब पण क्लीन केलाय. एक पाऊस हा भाजीपाला काय झालं मोशी, 1/2 किलोच्या पुढे बाबा. काका 1 किलो. आपण आज गावातली ही गावरान चापती युज करणार आहे, जी की चांगली आहे एकदम. काटा चापती मध्ये याला ऑलमोस्ट बाजार झालाय आपला. आपण आता पपई घेणार आहे, ही घेऊ ती घेऊ. मित्रांनो पपई थोडी पण कमी करा झाल्यात, मोठी आहे म्हणून 50 दिले. मिरची 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 नजरे तिरची शकले फिरकी. हो माय गॉड, एवढा एवढा 500-600 रुपयाचा बाजार आहे. एक नंबर. महेश बाकीचं काम करतो राहिलेली पट्टी खालची. ऑलमोस्ट 2-3 तासानंतर पूर्ण काम झालंय. या रूम मध्ये मी लाईट फिटिंग केली आहे आत्ता. याचं कनेक्शन असं वरती घेऊन असंच त्या साईडने तिथे बोर्ड काढलं आहे कॉम्प्युटरसाठी. फायनली 3-4 तासानंतर ही रूम एकदम क्लीन केली आहे मी. इथे एक छोटा टेबल ठेवला आहे अभ्यासासाठी. पुन्हा त्या कोपऱ्यामध्ये महेश बसलाय. तिथे एक टीपॉय आहे आणि खालची जागा इथे महेश गादी टाकून झोपतो. ॲक्च्युली इथे झोपली आज आराम करते. माझं आणि महेशचं हे रूम. मित्रांनो थोडं इमर्जन्सीमध्ये मी आणि आई हॉस्पिटलला आलेलो आज आणि आता मी घरी जातो आहे. मला परत हॉस्पिटलला यायचं आहे. उद्या इकडे मनोज जरांगे पाटील यांची सभा आहे 10 तारखेला किल्लारीमध्ये. प्रत्येक पोलावरती बॅनर आहे तिकडे. एक नंबर आरक्षणाचा जो मोर्चा आहे ना, एक नंबर होणार आहे मला वाटतं. ॲक्च्युली आता मला हॉस्पिटलला पाणी घेऊन जायचं आहे, थोडं अर्जंट आहे. थंडी खूप आहे बाहेर आणि खुशी पण आहे आणि रडू पण आहे. काही सेन्शन नाही. आणि आता मी हॉस्पिटलला आलेलो, परत घरी जात आहे. मित्रांनो ऑल सेट, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग गाईज. व्लॉग मध्ये डिस्टर्ब करायला आपल्याला खूप लोक आहेत आपल्या घरात, ठीक आहे. आणि त्याच्या आधी आपल्याला जायचंय मनोज जरांगे पाटील यांच्या सभेमध्ये, जी की आता सध्या लाईव्ह चालू आहे आपल्या इथे किल्लारीमध्ये. मित्रांनो मी आता निघालोय अक्षयकडे आणि अक्षयला जाऊयात, थोडं भेटूया बोलूयात आणि आपले काम आहे पाटीवर ते काम करूयात. आणि आता आपण आलोय आपल्या, अरे आलो आलो चल पाटीवर जाऊन आलो. माळाप्पा होता. आपण आता जरा फटाकसे पाटीवर जाऊन येत कारण इकडे खूप गर्दी आहे, तुम्ही बघत असाल. ओ भाई साहब, अजून सभा मोठी झालेली नाही वाटतं. अच्छा बसा बसा. कुठे पाटीवर जायचं? हा हा
आले आहेत का अजून साहेब? जरा हे पाटी आले आहेत अजून? अच्छा, आता आपण किल्लारी पाटीवरती जातोय. आपल्याला एक काम आहे, ते काम कम्प्लीट करून घेऊयात फटाकसे. आणि मी या साहेबांना लिफ्ट देतोय किल्लारी पाटीपर्यंत. खूप सारे पोस्टर तुम्ही बघताय इकडे लावलेले आहेत रस्त्यावरती. इकडे तर गावात गर्दी दिसत नाही आहे अजून. हा थांबू इथे, चला. हा बाय. मस्त छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सजवलेला आहे. मित्रांनो, आपण अक्षयच्या घरी आले आणि आजी आजीच्या पाया पडा आधी. ही अक्षयच्या आजी आहेत आणि अक्षयची आई तुम्हाला माहित असेल. आणि हे सगळं घर परिवार अक्षयचा. राधा बाय. आणि ती तंगू आहे, काल तुम्ही बघितलं असं लास्ट व्लॉग मध्ये तंगूला असते. आणि तंगूच्या काय म्हणतात वटी मध्ये आहे शिवांश अक्षयचा भाचा. हाय शिवांश. हाय. आणि हा आहे बाळू, आयुष, राधा, राधाची राणी. आणि इकडे आमचे नवरदेव. चल बाय बाय. ओ भाई साहब, गाडी स्लिप झाली ना, मी बेकार पडणार आहे राव. ऑफ रोड का मजा लेते हुए. यो ब्रो, ओ भाई, रस्ता बंद आहे. अखंड महाराष्ट्राच्या आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता महासाहेब जिजाऊ, धर्मवीर छत्रपती संभाजी राजे आणि संस्थापिका राजरागिणी ताराबाई, मराठा ही फक्त जात नव्हे तर हे साम्राज्य आहे. जाऊन आलो मी. आपण आता आलोय सचिनच्या घरी. जे आयराचं सामान होत, म्हणजे आयराची साडी, ती आपल्याला सचिनच्या मम्मीला द्यायची. आणि एक आपली आहे, सचिनच आहे. ओके काकी. हा नाही पितो, थोडं थोडं द्या. मित्रांनो, घरी आलो. खूप कष्ट केले, असे होतो 4 वाजे बॅग पॅक करायचे. आणि माझा एक मित्र आला घरी, मित्राला बोलतोय. जेवायला आपल्याला बघा, आज आईने काय बनवलंय, डाळ, सॉरी दिदीने बनवलंय डाळ, ही हरभऱ्याची भाजी. इथे रेन बसली आहे, इथे दिदी बसली आहे, इथं माझा मित्र आहे आणि इथं महेश तुम्हाला दिसत असत. तर जेवतो पटापटा आणि आपण भेटू डायरेक्ट स्टेशनवर, तुटा लातूर स्टेशनला, नाहीतर आपण बिर्याणी खायला भेटू आता. बाय. मित्रांनो, खूप कष्टानंतर इकडे तिकडे फिरल्याच्या नंतर आपण रेल्वे स्टेशनच्या इथे आलो आणि आपली ट्रेन. आणि आज आपलं तिकीट वेटिंगचं आहे तर माहित नाही आपल्याला जागा भेटेल न भेटेल. सो विल सी व्हॉट हॅपन्स. जस्ट विठ्ठलवाडीच्या थोडं पुढे ट्रेन थांबली तेव्हा उतरलोय. आणि आता पटरीवरतून चालत चालत 2 मिनिटावर विठ्ठलवाडी स्टेशन आहे, तिकडे जातोय. आणि ही आपली ट्रेन आली. जस्ट घरी आलोय आणि आता मस्त पीसी ऑन केला, बॅकअप घेतो, घर झाडून काढले आणि आपल्याला एक खुशखबर भेटले. काल खटाटोप केली त्याच्याबद्दल आहे. त्यासाठी एक कॉफी बनवले. गुड मॉर्निंग गाईस. आणि हा व्हिडिओ आता खूप मोठा झाला असेल. रात्रीचा प्रवास एक नंबर होता, मला कन्फर्म सीट भेटली त्या काकामुळे. सो मी मस्त काकाच्या सीटवरती झोपून आलो. आणि आपल्याला एक खुशखबर भेटली आज सकाळीच, ती आपण 2-3 महिन्यांनी शेअर करूयात. आणि दॅट्स इट. जर हा व्हिडिओ तुम्ही इथपर्यंत बघितला असेल आणि माझी ही जर्नी तुम्हाला आवडली असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा जर नवीन असाल तर. आणि आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्ही राहा, स्टे हेल्दी, स्टे फिट अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. बाय बाय गाईस, गुड नाईट.
takes.